नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. कोकणातली सकाळ 7:30 वाजलेत. एक्स्ट्रीमली सॉरी, लवकर उठून शूट करण्याचा प्रयत्न करायचा होता पण अनफॉर्च्युनेटली लेट उठलो. 7:30 वाजलेत, थोडासा सूर्य असा सूर्यदेव वरती आला आहे. खरं तर घराच्या पाठीमागे इकडे या बाजूला मी तोंड ठेवतो. पक्ष्यांचा अक्षरशः किलबिलाट झाला. उठलो, तोंड धुलं आणि मग आता म्हटलं तुमच्याशी बोलूया. सकाळी सकाळी माझ्या गावी घरी काय चालतं किंवा कोकणातली सकाळ कशाप्रकारे असते हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. खरं तर सध्या दिवस आहेत शेती भाजावेळीचे, म्हणजे शेतीच्या कामासाठी प्रत्येकजण आपापल्या कामासाठी निघून जातात. म्हणून रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून भाकरी तुकडा काय असतो तो करून शेतीच्या कामासाठी निघून जातात. इकडेच आपल्या काकीने मस्तपैकी आता सकाळी उठून आरवण केलं आहे. मस्तपैकी सारवण झालं आहे. सकाळ कशा पद्धतीने आहे तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्ही पाठी पाहू शकत असा ते आंब्याचं झाड आहे. त्याच्यावरती जोपर्यंत सूर्य येत नाही, सूर्यदेव येत नाही, तोपर्यंत आमच्या घराच्या इकडे अंगणामध्ये प्रकाश येत नाही. तर ते त्याला त्याच्यासाठी जवळजवळ 8-8:30 वाजले जातात पण आता 7:30 वाजलेत. पाठीमागे पाहू शकत असाल नारळीचं झाड आहे मस्तपैकी. मला पक्ष्यांचा आवाज ऐकू येतच असेल मित्रांनो. हे पक्षी जेव्हा 7, 7:30 किंवा 6 जो किलबिलाट करतात ना, अक्षरशः म्हणतात ना एकदम झोप खरी सकाळ तिथून सुरुवात होते. आणि अशा रम्य सकाळी, कोकणातली रम्य सकाळ जी म्हणतात ना ती उगाचच नाही मित्रांनो. असा पक्ष्यांच्या आवाजाने म्हणतात ना आपल्याला मोबाईलचा गजर लावावा लागतो. गावी कोंबडा असतो तो 4 हरवतो, त्याच्यामुळे लोक 4 उठतात. आणि इतर माझ्यासारखे उशिरा झोपणारे असतात त्यांना आपले पक्षी आरामात उठवतात एकदम किलबिलाट करून. अजून देखील तुम्हाला पक्ष्यांचे काही आवाज ऐकायला येत असतील. हे किर करणारा आवाज देखील तुम्हाला येत असेल. निसर्ग म्हणतात ना मित्रांनो, ऑटोमॅटिकली आपल्याला सकाळ झाल्यावर आपल्याला निसर्गच जागा करतो. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आत्ता हळूहळू कुठेतरी सूर्यप्रकाश यायला लागलाय आणि इकडे सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलंय. आय थिंक थोडंसं धुकं आहे त्याच्यामुळे दिसत असेल की नाही माहीत नाही, आपण मला दाखवण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, सगळे पाठीकडे सगळे माणसं जागी झालेत आपापल्या शेतीची कामं, म्हणजे म्हणतात ना बैलाचे शेण वगैरे कोण काढून शेतामध्ये नेत आहे, कोण इकडे भाजावळ करतात पाठीमागे, तिकडे तुम्हाला लवकर उठून भाजावळीची सगळी कामं असतात ती काही केली जातात. आता आपण जरा असंच फेरफटका मारूया. नमस्त की सूर्य बघा प्रकाश आत्ताच आपल्या तोंडावर पडतोय आणि इकडे मस्त की वाड आहे. कालच शिवला आपल्याला त्याचा व्हिडिओ बनवता नाही आला पण ठीक आहे. इकडे गवत वगैरे ठेवलेलं आहे आणि हा इकडचा परिसर, रोशनच्या घराचा अवतीभोवतीचा परिसर आहे. इकडे वाडा आहे, हे गवताची ओरंड म्हणतो आपण त्याला, ओरंड वगैरे ठेवले. बैलांसाठी वर्षभर हे स्टोअर करून ठेवावं लागतं कारण पावसाळ्यात सुकं गवत मिळत नाही आणि सुकं गवत पहिल्यांदा पावसाळ्यात खूप खायला आवडतं, उन्हाळ्यात देखील खातात. आणि इकडे आहे ती खूप तयार केली आहे. खूप म्हणतात की आमच्याकडे खोपटी म्हणतात. इकडे मस्त फणसाचं झाड आहे आणि फणस वगैरे लागलेत मस्त वेगळी. Thank you.
मित्रांनो, खरं तर सकाळी उठून तुम्हाला सगळं काही दाखवायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी 7:30 उठलो. माझ्यासारखा आळशी माणूस 7:30 उठला. मित्रांनो, हे आहे पिंपळाचं झाड, आमच्या घराच्या समोरच आहे, आणि हे कदाचित 24 तास ऑक्सिजन देतं. पिंपळ, वड आणि तुळस हे माझ्या माहितीतले 24 तास ऑक्सिजन देणारे वृक्ष आहे. तर घराच्या समोरच आहे, आणि हे आमची तुळशीचं झाड बघू शकता. थोडंसं सुकलं आहे उन्हामुळे, पाणी वगैरे घालतो, पण ते भरपूर असं मोठं झालं आहे. इकडे तुम्ही पाहू शकता. बस मित्रांनो, खरी कोकणातली सुरुवात, सकाळची सुरुवात असते ना, ते लोकांच्या सध्या कामाधंद्यानेच होते. लोक शेतीच्या कामासाठी लवकर उठून बाहेर पडतात, आणि लवकरात लवकर उन्हाच्या अगोदर कशी कामं आवरता येतील हाच प्रयत्न असतो. आपण जंगलातली सकाळ कशा पद्धतीने असते तो व्हिडिओ शूट करूच, पण आज म्हटलं की घरी आपण आहोत, आज मी रेस्ट करतो आहे. खरं काल थोडंसं बांधावर माती टाकून हात शोल्डर वगैरे दुखत आहेत. आणि बस गुड मॉर्निंग, परत एकदा शुभप्रभात. व्हिडिओ संध्याकाळीच येईल, पण ही कोकणातली सकाळ कशा पद्धतीने हे तुम्हाला पाहायला मिळालं मस्तपैकी. पक्ष्यांचा किलबिलाट, प्रत्येक लोक आपल्या कामाधंद्यासाठी पटपट सकाळी निघून जातात. जसे पक्षी उठतात तशी माणसं पटकन उठून आपल्या कामाधंद्याला निघून जातात, आणि मी 7:30 उठतो. असं मित्रांनो, तर बस एवढाच प्रयत्न होता की तुम्हाला दाखवण्याचा की कशा पद्धतीने कोकणातली सकाळ सुरुवात होते. टाइम लॅप्स वगैरे तुम्ही पाहिलेच असतील. आता थोडंसं फिरून आलं आहे, तोंड वगैरे धुतलं आहे, आणि चहा घेऊया मस्तपैकी. या पायरीवर बसून आहे ना, इकडे असं बघत ती फुलं पाठीमागे, इकडे लाल फुलं आहेत त्या बाजूला, तर ती फुलं बघत आहे ना सकाळ. एक विचार, थॉट म्हणतात ना, एक रिलॅक्स होतो ना माणूस त्याचा निसर्ग बघत. काहीतरी असं मस्त छानपैकी विचार करत चहा पिण्याचे आनंद आहे ना सकाळी, अमेझिंग. मित्रांनो, हा असा अनुभव आहे ना मित्रांनो, फक्त माझ्या घराच्या पायरीवरून मला मिळतो. इथून बसून मस्तपैकी त्या फुलांकडे बघत मस्तपैकी चहा पीत आपण आता चहाच पिऊया. बघूया चहा झालाय का. मित्रांनो, एक कबर चहा, तो पण कोरा चहा. या चहा प्यायला चला. मित्रांनो, सकाळी उठल्यावर चहा, तो पण कोरा चहा. या प्यायला दिसते का? हो दिसते. मस्त आहे की कोराचा आलं टाकून. मला खूप कोराचा आवडतो. तुम्हाला तर मित्रांनो माहिती आहे, कधी मी तुमच्या घरी आलो ना तर मला कोराचा द्यायचा आलं टाकून मस्त आहे. दुधाचा चहा मला चालत नाही. मस्करी करतो मित्रांनो. कधी कधी कुठे मी पाहुणा वगैरे गेलो तर मग प्यावा लागतो कधी कधी दुधाचा चहा, पण मला कोरा चहा आवडतो. कोरा चहा खूप छान चांगला असतो असं आजी म्हणायची. आता आजी म्हणायची म्हणून आपण भरपूर गोष्टी करतो, कारण त्या गोष्टी चांगल्याच होत्या, कारण तिचा आजीचा अनुभव आयुष्याचा दांडगा होता. त्याच्यामुळे आजी म्हणायची. असंच एक मित्रांनो आठवत आहे की आपल्या एका व्हिडिओखाली एक मॅडम आहेत, आपल्या सबस्क्रायबर आहेत, त्यांनी एक कविता किंवा लेख कमेंटमध्ये लिहिला आहे आजी म्हणायची. असं कधीतरी तू तुम्हाला वाचून दाखवेनच. मित्रांनो, बस चहा प्यायला या. तर मित्रांनो, चहा तर पिऊन झालाय, पण आपल्याला आता थोड्याच वेळात हेल्दी नाश्ता मिळणार आहे. आपल्याला नाश्त्याला गावी काय काय मिळतं ते पाहूया. खरं तर आमच्या कोंबडीने ना, आईने कोंबडी घेऊन आली आत्ता इकडून, ती अंडी देते गावची. छोटी छोटी जी रेड कलरची गावठी कोंबडी अंडी देते ना, ती मस्तपैकी. आणि त्याचं ते मी 2 हाफ फ्राय करणार आहे. ते मला हाफ फ्राय बनवता येतं मित्रांनो, म्हणजे 1 लेअर एक ऑइलवरती तव्यावरती सोडायचं आणि त्याची हाफ फ्राय बनवायची. ती 2 हाफ फ्राय, मुगाची भाजी, नाचणीची भाकरी आणि एक तांदळाची भाकरी, असा आपला हा नाश्ता असणार आहे. तुम्हाला नाश्ता करवतो, नंतर आपण थोड्या वेळाने बोलूया. मित्रांनो, 2 आपले गावठी कोंबडीची अंडी, 1 भाकरी तांदळाची, 1/2 नाचण्याची भाकरी आणि मुगाची भाजी, हा माझा सकाळचा नाश्ता आहे. मित्रांनो,
हे काही रोज रोज खायला नाही मिळत, फक्त भाजी असते. आज आमच्या कोंबडीने अंडी दिले, त्याच्यामुळे तुम्ही हे गावठी अंडी आहेत, त्याचं ही हाफ फ्राय आहे. मला हाफ मी हे बनवलेलं हाफ फ्राय. मित्रांनो, हा माझा नाश्ता आहे आजचा. या खायला या. सकाळी उठल्यानंतर नाश्ता करतो आहे आणि थोड्याच वेळात काय दिवसभराचं काय काम असतं. मित्रांनो, अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता. सगळेजण आपापल्या कामात, शेतीच्या कामात रुजू झालेत आणि मी आत्ता उठून चहा वगैरे घेतला आहे. बस एवढंच दाखवण्याचा प्रयत्न होता की सकाळची सुरुवात माझी कशी होते कोकणामध्ये, मग गावी आल्यानंतर कोकणामध्ये सकाळची सुरुवात आपली कशी होते हा दाखवण्याचा प्रयत्न होता. पक्ष्यांचे आवाज, निसर्ग, हा तुम्हाला जागा करतो. सकाळी उठून उठून सगळे केर कचरा वारा करून भाकऱ्यापासून सकाळी सकाळी आपल्या कामात रुजू झालेत आणि पक्षी देखील आपला किलबिलाट करतायत मस्त आहे की हे सगळं. मित्रांनो, म्हणतात ना अवर्णनीय आहे सगळं, पक्ष्यांचे आवाज हे कधी अनुभवायला शहरात मिळत नाही सहसा सकाळी सकाळी, कारण आपल्याला सकाळी सकाळी कामावर जायचं असतं, पटापटा बॅगा भरायच्या असतात, पटापटा डबे भरून मग आपल्याला ऑफिसला पोचायचं असतं वेळेत, ही धावपळ असते. पण गावी असं काही नसतं, निसर्ग स्वतः तुम्हाला उठवतो किलबिलाट करून, किंवा कोंबडा असतो तो आरवतो, मग त्या आरवण्याच्या हिशोबाने सगळी माणसं पटाप लवकर उठून भाकरी भाजून शेतीच्या कामासाठी लवकरच सूर्य उदय होण्याच्या अगोदरच निघून जातात त्याच्या कामासाठी. नंतर ऊन झालं तर उन्हात दुपारी हे काम अवघड करणं अवघड जातं, म्हणून सकाळी लवकर उठून ही मंडळी जातात. तर मित्रांनो, बस हा एवढाच हा प्रयत्न होता की तुम्हाला हे सगळं दाखवायचं, कारण मुंबईतली सकाळ आणि गावची सकाळ हे वेगळे असते. गावाला असं एकदम आरामात तुम्ही उठू शकता, जर कुठलं काम नसेल तर आरामात उठू शकता, सगळं असं ही सकाळ अनुभवू शकता, एक्सपिरियन्स करू शकता. पक्ष्यांचे आवाज, हुरा चहा आणि मस्त की थोडासा कोवळा सूर्यप्रकाश, हे सगळं मित्रांनो वर्णनीय आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, कोकणात या कधीतरी राहिला. कोकणातले कोणी नसतील, कोकणातले मित्र असतात ते कोकणातला म्हणतात ना, आपण आजूबाजूला कोकणात जे आहेत त्यांना ही सकाळ कदाचित त्या दृष्टीने पाहता येत नसेल, पण ते मुंबईत गेल्यानंतर हे सगळं काही मिस करतात. म्हणून सांगतो मित्रांनो, इतर कोणी असतात तर या कोकणातली सकाळ अनुभवा, कोकणात राहायला या, कोणी मित्र असेल त्यांच्या घरी राहायला या. हे सगळं मित्रांनो हे अनुभवण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन हवा असतो माइंडमध्ये, तरी ती गोष्ट असावी लागते आणि तो तुमचा दृष्टिकोनाने तुम्ही हे सगळं आपल्या डोळ्यात कैद करून अनुभवू शकता असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, बस माझा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते. तर मित्रांनो, बस आजच्यापुरतं एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, एवा कोकण आपलोच असा.